राधा फारच कंटाळलेली दिसतीये घरातले सगळेच आपापल्या कामात व्यस्त आहेत सगळ्यांनाच थोडा विरंगोळा चालेल असं वाटतंय हे राधा चित्र काढून कंटाळली आहेस ना ते रंग घेऊन इकडे ये एक नवीन खेळ खेळूयात राघव तो व्हिडिओ गेम खेळणं जरा थांबव आणि तुझ्या त्या कॅरमच्या सोंगट्या घेऊन इकडे ये एक नवीन खेळ खेळूयात राधा मी सुद्धा स्वयंपाकघरात जाऊन चमचे वाट्या भांडी आणि थोडी नाणी अशी घेऊन येतो आता अजिबात वेळ न घालवता आपण हा खेळ सुरू करूयात आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की या खेळाचं नाव काय तर या खेळाचं नाव आहे पुढे काय ओके तर आता या वस्तूंपैकी काही वस्तू मी एका रेषेत मांडून दाखवणार आहे त्यानंतर तुमच्यापैकी एकानी त्या रेषेपासून पुढे उरलेल्या वस्तू मांडायचे बरोबर या सोंगट्या मी आता इथपर्यंत लावले आहेत आता या रेषेपासून पुढे आपण सोंगट्या लावायच्या आहेत याच क्रमाने या सोंगट्या आपल्याला पुढे वाढवत जायच्या आहेत मी या सोंगट्या लावताना तुम्ही नीट पाहिलात का दर दोन पांढऱ्या सोंगट्यांनंतर एक काळी सोंगटी आहे बरोबर याच क्रमाने आपल्याला पुढे सुद्धा या सोंगट्या वाढवत न्यायच्या आहेत मी इथे दोन पांढऱ्या सोंगट्या ठेवल्या आता त्यानंतर मी एक काळी सोंगटी ठेवतो बरोबर सगळ्यांना समजला ना पॅटर्न तर अशा या रेषा चित्र आकृत्या यांच्या वेगवेगळ्या रचना म्हणजे आकृतीबंध हे आकृतीबंध आपल्याला चित्रांमधून अक्षरांमधूनही ओळखता येतात कळेलच तुम्हाला हे खेळातून आता मी परत या सोमठ्या रचतो या वेळेला राधा तू बघ की तुला त्या पुढे रचता येत आहेत का नीट विचार करून लाव बर का अरे वा बरोबर केलंयस की यात एका पांढऱ्या सोंगटीनंतर तीन काळ्या सोंगट्या आहेत तोच क्रम तू बरोबर पुढे लावलायस शाबास राधा आता परत मी तुला अजून एक क्रम पूर्ण करायला देणार आहे या वेळेला जर अवघड असेल व्यवस्थित कॉन्सन्ट्रेट करून प्रयत्न कर एक चमचा उभा दोन चमचे उलटे आणि उभे आणि नंतर एक चमचा सुलट आणि आडवा सुंदर एकदम बरोबर केलंयस बघ राधा आता आपण थोडस उलट करून बघूयात आकृती बंध तू लाव आणि तो पूर्ण मी करेन पण या वेळेला चमच्याऐवजी तू ब्लॉक्सचा वापर कर बघूया बरं आता तू काय केलंयस इकडे आलं लक्षात एक गुलाबी ठोकळा एक निळा त्यावर एक पिवळा ठोकळा गुड आकृती बंध म्हणजे काय छान कळलंय की तुला आता तुझ्या यात दादाला किती कळलंय ते बघूयात राघव आले ना तुला लक्षात एक नाणं उलट एक सुलट त्यानंतर दोन उलटी आणि परत एक सुलट छान राघवला पण जमलंय की आता अजून एका वेगळ्या प्रकारे आपण करून बघूयात मी या वहीमध्ये काही आकडे लिहितो एक, एक दोन दोन चार एक दोन दोन चार एक दोन दोन चार आहे की नाही हा पण एक आकृती बंध असेच आकृती बंध अजून आपण कुठे पाहिलेत जरा आठवा बरं राधा तुला काल आपण आईची एक ओढणी आणली आठवत का त्या ओढणीवरची चित्र आठव बरं असाच आकृती बंध आहे की नाही काही ठराविक रचनेनंतर परत तीच चित्र त्याच्यावर होती बरोबर की नाही आता मी तुम्हाला पुस्तकामधला एक आकृती बंध दाखवतो हे बघ ए बी सी डी एकदा आणि परत तेच चार लाल ठिपके तीन हिरवे ठिपके दोन निळे ठिपके आणि एक पिवळा ठिपका असा हा आकृतीबंध आहे जर आपण असं व्यवस्थित पाहत गेलो तर सगळीकडेच आपल्याला असे आकृतीबंध दिसतात बरोबर तुम्हाला सुचतोय का असा एखादा वेगळा आकृतीबंध आता आपण सगळे उद्या परत एकदा बागेमध्ये जाऊयात आणि तिकडे असा एखादा बंध शोधूयात चालेल आपण काय शिकलो आपण वेगवेगळ्या प्रकारचे आकृती बंध बघितले असे आकृती बंध आपल्याला चित्रातून अंकातून अक्षरातून अनेक ठिकाणी दिसतात बंधाचा वापर चित्र काढताना गणितामध्ये केला जातो करून तर पहा या वस्तूंपासून नवीन आकृतीबंध तयार करा प्रश्नचिन्हाच्या जागी कुठली आकृती येईल ते ओळखा आजूबाजूला दिसणाऱ्या आकृतीबंधांची ही उदाहरणे आहेत अशीच आणखीन उदाहरणे तुम्ही शोधून काढा